अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अनिल देशमुख गृहमंत्री यांचे विरुद्ध म.वि.स. नियम 273 अन्वये विशेष अधिकार भंगाची सूचना या ठिकाणी अध्यक्ष महोदय देतोय. अध्यक्ष महोदय, दिनांक 9 मार्च 2021 रोजी सभागृहात विरोधी पक्षाकडनं श्री मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असता गृहमंत्री यांनी श्री अन्वय नाईक यांची हत्या झाली त्याबाबतची तक्रार त्यांची पत्नी अक्षदा नाईक व मुलगी श्रीमती आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना श्री अन्वय नाईक यांची केस त्यांनी दाबली असे विधान केले, तसेच या विधानाची त्यांनी द्विरुक्तीही केली. या संदर्भात प्रथमता मी आपल्या निदर्शनास आणून देत इच्छितो की अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कथित थकबाकी असलेली रक्कम न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची पत्नी व मुलगी यांनी म्हटले आहे. त्या प्रकरणाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल अपील क्रमांक 742/2020, 743/2020, 744/2020 यामध्ये दिलेल्या न्याय निर्णयामध्ये सदर प्रकरणी भाष्य केले आहे. या न्याय निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या विविध संबंधित निर्णयाचा उहापोह केल्यानंतर प्रस्तुत प्रकरणाच्या प्रथम खबरी अहवालाच्या तपशिलाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे नमूद केले आहे. प्रायमा फेसी ऑन ऍप्लिकेशन ऑफ द टेस्ट विच हॅज बीन लेट डाऊन बाय धिस कोर्ट इन अ कन्सिस्टंट लाईन ऑफ अथॉरिटी विच हॅज बीन नोटेड अबव, इट कॅनॉट बी सेड दॅट द अपेलंट वॉज गिल्टी ऑफ हॅव्हिंग अबेटेड द सुसाईड विद इन द मिनिंग ऑफ सेक्शन 306 ऑफ IPC. यावरून हे स्पष्ट होते की आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या प्रकरणामध्ये अपिलार्थी असलेल्या व्यक्ती या दोषी असल्याचे सकृत दर्शनी दिसून येत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट अभिप्राय नोंदवलेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रथम खबरी अहवालाच्या अनुषंगाने नोंदवलेले उक्त अभिप्राय विचारात घेता तत्कालीन सरकारच्या कालावधीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई उचित होती हेच सिद्ध होते, त्यामुळे सदर प्रकरण दाबण्यात आले असं म्हणण्यामध्ये कोणताही अर्थ उरत नाही. इतकेच नव्हे तर असे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरसरा अवमान केल्यासारखा आहे. माननीय गृहमंत्री एका जबाबदार पदावर कार्यरत आहेत, या प्रकरणाची तसेच प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाची त्यांना पूर्ण कल्पना आहे. असे असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे, तसेच सभागृहाची दिशाभूल करणारे वरील विधान केले आहे. या संदर्भात कौल शेखदर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट या ग्रंथात 7वी आवृत्ती पृष्ठ 316 वर पुढील प्रमाणे नमूद केले आहे. इन ऑर्डर टू कॉन्स्टिट्यूट अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ऑर कंटेम्प्ट ऑफ द हाऊस, इट हॅज टू बी प्रूव्ड दॅट द स्टेटमेंट वॉज नॉट ओनली रॉंग ऑर मिसलीडिंग बट इट वॉज मेड डेलिबरेटली टू मिसलीड अ हाऊस. अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज कॅन अराइज वेन अ मेंबर ऑर अ मिनिस्टर मेक्स अ फॉल्स स्टेटमेंट ऑर इनकरेक्ट स्टेटमेंट विलफुली डेलिबरेटली अँड नोईंगली. अध्यक्ष महोदय, विशेष अधिकार भंगाची उपरोक्त तरतूद व माननीय गृहमंत्र्यांचे विधान एकत्रितरित्या विचारात घेतल्यानंतर हे स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी त्यांना पूर्ण कल्पना असताना किंबहुना या प्रकरणात तशा प्रकारचा निर्णय हा माहीत असताना देखील आणि मी तो सांगितल्यानंतर देखील त्यांनी स्वेच्छेने व जाणीवपूर्वक हे विधान केले आहे. हे विधान त्यांनी केवळ एकदाच केले नसून लगेच त्याची दुरुस्ती केली आहे. याचाच अर्थ माननीय गृहमंत्र्यांनी सदर विधान विचारपूर्वक सभागृहाची दिशाभूल करण्याच्या हेतूनेच केले असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर माननीय गृहमंत्र्यांनी सदर विधान करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केलाय. मी मूलतः सभागृहाचा सदस्य या नात्याने तसेच विरोधी पक्ष नेता या भूमिकेतून सरकारला जाब विचारण्याचे माझे कर्तव्य पार पाडत असताना माझ्यावर दबाव टाकून अडथळा आणण्याचा व त्याजोगे मला जो स्वातंत्र्य या सभागृहात मिळालाय त्याच्या हक्कापासून मला वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा माननीय गृहमंत्र्यांनी केलाय. त्यामुळे यातून केवळ माझाच नव्हे तर या सभागृहाच्या विशेष अधिकाराच्या भंगाचा मुद्दा उपस्थित होतो. आपणास विनंती आहे की आपण तात्काळ ही विशेष अधिकार भंगाची सूचना मान्य करून हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठवावे अशी माझी विनंती आहे.